ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी रेशमा, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये। कोरोनामुळे देशात चिंतेचं वातावरण पसरलंय। रोजच कोरोना रुग्ण वाढीचा नकोसा विक्रम प्रस्थापित होत आहे, त्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत। या दरम्यान मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये असलेल्या नेहरू स्टेडियममध्ये 1000 खाटांचं कोविड सेंटर सुरू करण्यात आलंय। विशेष म्हणजे या कोविड सेंटरमध्ये योगापासून टीव्हीवर रामायण आणि महाभारत दाखवण्याची सोय करण्यात आली आहे। तसेच प्रत्येक वॉर्डमध्ये 30 ते 50 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे। राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील एका गावात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नियमांचे पालन न करता अंत्यसंस्कार करणे गावकऱ्यांना चांगलेच महागात पडले। मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पार्थिव खिरवा गावात आणण्यात आले, त्यावेळी अंत्यसंस्कारासाठी 150 लोक सहभागी झाले अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे। अंत्यसंस्काराच्या वेळी कोरोनाचे नियमांचे दुर्लक्ष करण्यात आले। अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गावकऱ्यांनी मृत व्यक्तीचे पार्थिव प्लास्टिक बाहेर काढले होते। त्यानंतर 15 एप्रिल ते 5 मे पर्यंत गावामध्ये 21 जणांनी आपले प्राण गमावलेत, त्यातील 3 ते 4 मृत्यू हे कोरोनामुळे झाले असल्याची माहिती लक्ष्मण नगरचे उपविभागीय अधिकारी कुलराज मीणा यांनी दिली आहे। दिल्लीतील सरोज रुग्णालयामधील डॉक्टरांसह 80 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे। विशेष म्हणजे रुग्णांची संख्या पाहता एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी बाधित झाल्यानंतरही येथे रुग्णांवरील उपचार सुरूच ठेवण्यात आलेत। या संसर्गाच्या लाटेमध्ये मागील 27 वर्षापासून रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालाय। कोरोनाची बाधा झालेल्या 12 डॉक्टर कर्मचाऱ्यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। इतर कर्मचारी आणि डॉक्टरांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे। आसाममध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते हेमंत बिस्वा शर्मा यांनी आसामच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। त्यांच्यासोबत 13 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील शपथ घेतली। आसाम भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून शर्मा यांची निवड झाली आहे। त्यानंतर हेमंत बिस्वा शर्मा यांनी राजभवन येथे राज्यपाल जगदीश मुखी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केलाय। राज्यपालांनी शर्मा यांचा दावा स्वीकारला व त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिले। देशात काही दिवसात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला वेग येण्याची शक्यता आहे। देशात 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे, मात्र काही ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत असल्याने अडथळे येत आहेत। अशातच स्पुटनिक व्ही लसीचे 1.5 लाख डोस भारतात दाखल झाल्याने येत्या काळात लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे। सह्याद्री सुपरफास्टमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। म्युकोर मायकोसिस या बुरशीजन्य संसर्गाचे 10 रुग्ण चंद्रपुरात मिळाल्याचे डॉक्टर निवृत्ती राठोड यांनी सांगितले, त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे। या 10 रुग्णांवर आरोग्य विभागाच्या वतीने विशेष लक्ष दिले जात असून औषधोपचार सुरू आहेत। कोरोना उपचारादरम्यान देण्यात येणाऱ्या स्टेरॉइडमुळे रुग्णांना अतिशय गंभीर साईड इफेक्टचा सामना करावा लागत आहे। म्युकोर मायकोसिस या बुरशीजन्य संसर्गाचे गंभीर परिणाम रुग्णांवर होत आहेत। राज्यभरात अशा रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे। राज्य पोलीस दलातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून गेल्या 7 दिवसात 1203 पोलीस बाधित झाले आहेत। विशेष म्हणजे कोरोना प्रतिबंधक लसींच्या 2 मात्रा घेतलेले अधिकारी अंमलदार बाधित झाल्याने पोलीस दल चिंतेत आहे। राज्यात पोलीस दलातील 20 अधिकारी 160 अंमलदार बाधित झाले आहेत, त्यापैकी 18 जणांनी पहिली तर 26 जणांनी दुसरी लस घेतली होती। देशात कोरोना जेवढ्या वेगाने पसरत आहे तेवढ्याच वेगाने राजकारण देखील होत आहे। कोरोना काळात देखील राजकारणाला ऊत आलेलं दिसून येतोय। कोरोना परिस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सतत एकमेकांवर टीका करीत आहेत। दरम्यान राजकारण करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नितीन गडकरी यांनी खडे बोल सुनावलेत। नागपूर कार्यकारिणी बैठकीत नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना साथीच्या प्रोटोकॉलचे पालन करण्याचे निर्देश दिलेत। तसेच यावेळी पक्षाने बरीच कार्यकर्ते गमावले आहेत, म्हणून प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि समाजसेवा करताना राजकारण करू नये असे आवाहनही त्यांनी केले।
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन सदृश्य निर्बंधांच्या झळा आता सर्वसामान्य कामगारांनाही बसू लागल्या आहेत. बेरोजगारीमुळे ओढवलेल्या आर्थिक समस्यांमुळे अवघं कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याची घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. एका व्यक्तीने बेरोजगारीमुळे पत्नीचा गळा दाबून तर एका वर्षाच्या चिमुकल्याचा सुरीने गळा कापून खून केलाय. दोघांच्या हत्येनंतर स्वतःही गळफास घेऊन जीवनप्रवास संपवल्याची भयंकर घटना घडली आहे. लोणी काळभोर परिसरात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. एका खुनाच्या घटनेप्रकरणी ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस बजावली आहे. छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या भांडणात 23 वर्षीय कुस्तीपटू सागर राणाचा मृत्यू झालाय. या प्रकरणात सुशील कुमारचेही नाव समोर आले. पोलिसांनी अलीकडेच त्याच्या घरावर छापा टाकला होता, पण सुशील फरार आहे. तसेच सुशील शिवाय इतर 20 आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. या बातम्यांसह आपण येथेच थांबत आहोत. कोरोनाचा संसर्ग वाढतोय, विनाकारण घराबाहेर पडू नका. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा आणि पाहत रहा News24 सह्याद्री. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.